राहुल गांधी यांची कन्याकुमारी ते काश्मीर पदयात्रा निघाल्यानंतर महाराष्ट्रातल्या भाजपाच्या पायाखालची वाळू सरकायला लागली. राहुलजींचं वादळ महाराष्ट्रात यायला निघालंय, त्यावेळेला राहुल गांधी पुढे जातील आणि काँग्रेस मागे गायब होऊन जाईल असं वातावरण तयार केलं होतं. भाजपाचे बडे नेते बेंबीच्या देठापासून बोंबलत होते, त्यावेळेस काँग्रेस पटेल काँग्रेसची लोकं जातील अशा पद्धतीनं सांगण्यात येत होतं. त्यात अशोक चव्हाण यांचं नाव पुढे येत होतं, आताही ते त्यांचंच नाव पुढे करतायत. त्यांच्यानंतर आपण पाहिलं तर राहुल गांधी आले आणि काँग्रेस मजबूत झाली. राहुलजींच्या यात्रेनंतर बीजेपीच्या हातात आमदारकीच्या ज्या काही जागा होत्या, मग ती कसबा असेल, अमरावतीचा पदवीधर मतदारसंघ असेल, नागपूरचं शिक्षण मतदारसंघातली जागा असेल, अशा तीन निवडणुका ज्या झाल्या त्या भाजपाच्या कोर्टातल्या जागा काँग्रेस जिंकली. उलट त्यांचेच आमदार गायब व्हायला लागलेत आणि म्हणून भाजपाची अवस्था खिशियानी बिल्लीसारखी झाली आहे. GST माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना लुटन आणि विचाराच्या माध्यमातून जे आमदार निवडून आलेत त्यांना ED आणि CBI भीती दाखवून त्यांना आपल्या पक्षात घेणं अशा पद्धतीचं जे चित्र सुरू आहे ते राज्यातील जनता बघते. महाराष्ट्रातील एकही काँग्रेसचा आमदार या कृत्यामध्ये समाविष्ट होणार नाही अशा पद्धतीची काँग्रेसची भूमिका आहे. विरोधी पक्षनेता काँग्रेसचाच असेल नाना पटोले यांनी दावा केला आहे. हा दाव्याचा प्रश्न नसतो, लोकसभा किंवा विधिमंडळामध्ये कामकाजामध्ये ज्या पक्षाचे जास्त आमदार विरोधी पक्ष असतील त्यातच विरोधी पक्षनेता असतो. आजचं चित्र आपण पाहतोय या सगळ्या चित्रामध्ये काँग्रेसचा विरोधी पक्षातल्या सगळ्यात मोठा पक्ष आहे, त्यामुळे दावा करण्याची गरज नाही. ही प्रोसेस आहे विधिमंडळातल्या कामकाजाची. त्यामध्ये स्पीकरला मी पत्र देऊन त्यावेळेस प्रोसेसमध्ये ते आमचे विरोधी पक्ष नेते होतील का कामकाज समितीच्या निर्णयावर अधिवेशनात जाब विचारणार आहे. कामकाज समितीमध्ये सुनील प्रभू वगैरे सगळे होते, आता या कारणाने त्यांना कमी केलं गेलं आहे. आणि स्पीकरनी का त्यांच्यावर या पद्धतीचा निर्णय घेतला आहे याची माहिती अद्याप मला समजलेली नाही, हे कळत नाही. पण जेव्हा विधानसभेचं पावसाळी अधिवेशन 17 तारखेपासून चालू होईल तेव्हा हे सगळे प्रश्न होतील, तेव्हा या सगळ्या प्रश्नांवरती आम्ही प्रचार करायचा आहे असा विचार करू. आमचं काँग्रेस आहे याला पकडून आमच्या ऑफिस बेरांची संख्या मोठी होणार. प्रत्येक बूथवर आमचा ऑफिस बेरर राहावे आणि त्या माध्यमातून काँग्रेस पक्ष या भाजपच्या अत्याचारी व्यवस्थेच्या बद्दलचं हुकुमशाही व्यवस्थेच्या बद्दलची जाणीव करून देईल आणि जनतेला जागृत करेल आणि काँग्रेस पक्षच हा तुमच्या सगळ्यांचं भलं करू शकतो. मग शेतकऱ्यांचं असेल, आदिवासींचं असेल, शेड्यूल कास्टचं असेल, ओबीसीचं असेल, भटक्या विमुक्त जातीचं असेल, अल्पसंख्याकाचं असेल, सगळ्या जाती धर्माचं भलं हे काँग्रेस पक्षच करू शकतं. आणि काँग्रेस पक्ष गेल्या 55 वर्ष या देशामध्ये सत्तेत राहिले तर या देशाला मोठंच करण्याचं काम काँग्रेसने केलं. पण 9 वर्ष आता पूर्ण झालेत मोदी सरकारला, या 9 वर्षामध्ये देशाला बर्बाद करण्याचं काम भारतीय जनता पार्टीनं ठरवून केलेलं आहे. देश विकून देश चालवत आहे हे देशाच्या जनतेला आता कळायला लागलेलं आहे. बेरोजगारांचा देश निर्माण करणं आणि मूडभर आपल्या मित्रांच्या घरामध्ये जनतेचा पैसा लुटून देणं हेच बीजेपीचं एकमेव काम आहे हे आता जनतेला स्पष्ट झालं. पवारांकडे आमदार कमी आहेत त्यामुळे